हॅलो फ्रेंड्स, मी ओमनाथ जावकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मुसाफिर. तर हा सेकंड पार्ट आहे. आत्ता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही एक छोटंसं वॉकसाठी निघालो आहे चौघजण आणि फुल धुकं आहे. सो काहीच दिसत नाही आहे, फक्त जेवढं चालत चालू आहे तेवढंच दिसत आहे. तिकडं बघा, फुल धुकं आहे आणि आत्ता 6:15 वाजले आहेत. अजून एक हाफ ॲन आवरमध्ये सनडाऊन, आत्ता सनडाऊन झालं आहे, फक्त उजेड थोडासाच राहिला आहे, तो उजेडसुद्धा जाईल. आणि पूर्ण दुःख आहे, काहीच दिसत नाही समोर. पाण्याचं घर आलेलं आहे, त्याच्यातून आम्ही मने ग्रुपमधून बाहेर काढलेले आहे. म्हणजे मला पण घ्यायचं आहे, तरी घेऊ शकत नाही. इथं धबधबा आहे, आवाज आहे का? इथं फुल धुकं भरलेलं आहे. वॉकिंग करता करता चालू आहे. खरं आता रस्ता सापडत नाही आहे, पूर्ण सगळीकडे धुकं झालं आहे. आता जर कमी झालं आहे, पाऊस पण येतोय बारीक बारीक. टेंटमध्ये जाणार, चहा केले, चहा पिणार, चिल आउट आहे. जेवणाचे प्रिपरेशन चालू आहे. आता मसाले भात वगैरे करणार आहे, त्यानंतर सगळे डिनर करून झोपणार. पाणी आणायला चालू आहे नदीच. हो, पाण्या इथं कच पाणी तिकडचं काय इकडे पाणी भरून घेणार. तिकडे तुला लावताय बच्चा. अंधार बघा किती, सगळं फुल अंधारच आहे. भात झालेला आहे आणि मगाशी भाजी सुद्धा केलती. पहिला मला घातला इकडे, जरा ताट घ्या की जरा ताट पुढे फॉरवर्ड करा की तिकडचं तिकडचं ताट घ्या. असं आम्ही झोपलेलो रात्री. हे 4 टेंट आहेत. एकदम लास्टच्या टेंट मध्ये आम्ही होतो आणि इथं सकाळचे 6:40 वाजलेत. बाहेर ताडपत्री लावून विंड ब्लॉक करत होतो. इथं आता आम्ही भांडे घासतोय रात्रीचे आणि आता दिवसभरासाठी पाणी वगैरे घेऊन जात आहे. सो हलवायला लागते चहा. भैया
ऑल्सो गाइस हॅपी इंडिपेंडन्स डे. आज इंडिपेंडन्स डे सुद्धा आहे आणि मस्त इंडिपेंडन्स डेचे सगळे गाणे चालू आहेत. आता टाइमलॅप्स सुद्धा बघितला असेल तुम्ही आणि सिनेमॅटिक शॉट. आता चहा पिऊन झाला आणि मॅगी करत आहेत, सो मॅगी करणार आणि मग गिल्ला बघायला चालू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाइस. सो रांगणाची नाईट लाईफ कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये रांगणा फोर्ट पूर्ण कवर केला जाणार आहे, सो पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि ज्याला कोणाला इथं यायचं आहे आणि राहायचं आहे या मंदिराजवळ तुम्ही राहू शकताय, इथं मागं आहे तिथं. आणि काय सुद्धा सामान लागणार असेल तर मागच्या गावात जिथून आम्ही घेतलं त्यांचा नंबर जर मिळाला तो सुद्धा आम्ही कॉमेंट सेक्शन डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. सो थँक्यू.